या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। वारणा परिसराला पावसाने झोडपून काढलं असून परतीचा पाऊस म्हणायचा की परतवून येणारा पाऊस म्हणायचा अशी परिस्थिती निर्माण होत असल्यानं काढणीला आलेली भात पिके अक्षरशः रानातच कोळमडून पडलेली दिसत आहेत। आम्ही आजपर्यंत महाविकास आमच्या सर्व नेत्यांची वाट बघत होतो, कोणता निर्णय येतो, कारण आम्हाला अपेक्षा होती की या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5 जागा असताना एक जागा राष्ट्रवादीला मिळत आहे, एक जागा काँग्रेसला मिळाली आणि 3 जागा उभाट्याला मिळायला पाहिजे होत्या। राष्ट्रवादीला एक जागा देण्यात आली आणि 4 सीट शिवसेनेला उभाट्याला सोडण्यात आले आहेत। त्यामुळे एक आजची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी निवडणूक राजापूरची लढवली पाहिजे म्हणून त्यांनी सगळ्यांनी मला संमती दिली आणि काँग्रेस पक्ष या रत्नागिरी जिल्ह्यात जिवंत ठेवायचा असेल तर कोणाला तरी या ठिकाणी लढावं लागेल आणि आमची जी काँग्रेसची ताकद आहे ती ताकद दाखवावी लागेल म्हणून सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवून त्यांच्या विचारांचा, त्यांच्या आदरांचा, त्यांनी केलेलं वक्तव्य, त्यांच्या पक्षावर असलेलं प्रेम या सगळ्याचा मी आदर करून मी येत्या 24 तारखेला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी 24 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहे।